पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। गेल्या 20-25 दिवसापासून उस्मानाबाद तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत। शेतकरी हवालदिल झाला आहे। अशा स्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची अत्यंत गरज आहे। तरी सद्य परिस्थितीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करावी। अन्यथा येत्या मंगळवार दिनांक 17 ऑगस्ट 2021 रोजी ठिकाण बसस्थानक ढोकी या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चक्का जाम रास्ता रोको उग्र आंदोलन करण्यात येईल। यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल। सोयाबीन, मूग, उडीद, तूर उत्पादक शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत जाहीर करण्याबाबत निवेदन तलाठी कार्यालय ढोकीमार्फत तहसील कार्यालय उस्मानाबाद यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आले। यावेळी उपतालुका अध्यक्ष सलीम भाई औटी, मनान पठाण, शिराजभाई मुल्ला, जमीर औटी, अहमद शेख, श्याम अडसुळे, इम्रान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी हजर होते। संजीव सुतारसह नीलिमा झिंजे, ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, उस्मानाबाद, औटी।